पाचव्या टप्प्यासाठी आता मतदान होत आहे. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे. महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे. आपण पाहतोय की कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक बनले. डमी मशीनवर कार्यकर्त्यांकडून मतदानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत होतं, मात्र या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले. संजय राऊतांनी या संबंधात पोलिसांना जाब देखील विचारला. ते तिथे चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर राऊत आक्रमक झाले, कारण ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन करत होते, मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संजय राऊत आणि सुनील राऊत हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार संजय राऊत यांना माहिती पडला आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत हे आक्रमक बनले. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून डमी मशीनवर मतदानाबाबत मतदारांना समजवलं जात होतं, त्यांना मार्गदर्शन केलं जात होतं, मात्र पोलिसांनी त्यावर आक्षेप घेतला आणि त्यांना ताब्यात घेतलं. यावर संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारला, ते आक्रमक झाले. दरम्यान संजय राऊत बंधू सुनील राऊतांसोबत मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे, मात्र तत्पूर्वी संजय राऊत हे पोलिसांवर संतापलेले पाहायला मिळाले.